चला तर मी ही डी सर केली आहे। नमस्कार, मी दीप्ती खाडे, दीप्ती खाडे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चणा डाळ घालून कोबीची भाजी दाखवत आहे। चला तर मग त्याला लागणारे साहित्य पाहूया। हा मी 1/2 किलो कोबी घेतला आहे बारीक चिरून, 2 कांदे घेतले आहे, 5-6 हिरव्या मिरच्या तिखटवाल्या घेतल्या आहेत, कढीपत्ता, आले लसूण ठेचून घेतला आहे। ही मी 1 तास चणा डाळ भिजत घातली होती, ती 1 वाटी घेतली आहे। गरम मसाला, हळद, हिंग, राई, जिरे, चवीपुरता मीठ आणि फोडणीसाठी लागणारे तेल। आता मी गॅसवर कढई ठेवली आहे, मी गॅस पेटवत आहे। कढई चांगली तापू द्यायची। आता कढई तापली आहे, मी आता 2 चमचे तेल घालत आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। आता आपलं तेल तापलं आहे, मी आता 1 चमचा मोहरी घालत आहे, 1 चमचा जिरं घातलं। आता मी ह्यात कढीपत्ता घालत आहे। कढीपत्ता घालून झाल्यावर लसूण घालत आहे, लसूण आणि आल्याची पेस्ट घालत आहे आणि चांगलं परतवत आहे मी आता। थोडं चांगला स्मेल आला पाहिजे। नंतर मी ह्यात आता कांदा घालत आहे। कांदा आता परतवून घ्यायचा लालसर होईपर्यंत। आता कांदा थोडा परतवला आहे, आता मी मिरच्या घालत आहे। मिरच्या पण आपण थोड्या परतवून घ्यायच्या। कांदा आणि मिरची परतवून झाली आहे, आता मी ह्यात हिंग घालत आहे। आता मी ही आपण भिजवलेली डाळ आहे 1 वाटी ती घालत आहे आणि चांगली परतवून घ्यायची। नंतर झाकण मारून त्याला थोडी शिजवू द्यायची। आता मी परतवून घेत आहे, नंतर थोडा वेळ झाकण मारून ठेवणार आहे। आता माझी डाळ परतवून झाली आहे, आता मी यावर झाकण ठेवत आहे। स्लो गॅसवर थोडा वेळ शिजवू द्यायची, 5 मिनटं। आता मी डाळ शिजले का बघते। आता ह्यात आपण कोबी घालून घेऊया। चांगला परतवून घेऊया। आता कोबी परतवून झाला आहे, आता मी हळद घालत आहे। हळद आहे ना, डाळ घातल्यानंतर शिजवून झाल्यानंतर टाकायची, माझं राहून गेले। मी 1 चमचा हळद घालत आहे आणि परत एकदा चांगलं परतवून घेते आणि ही भाजी स्लो गॅसवर वाफवायला ठेवायची। आता सर्व मिक्स करून झालं आहे, मी आता स्लो गॅसवर वाफवायला ठेवते, झाकण मारते। चला आता आपण आता भाजी चेक करूया, बघा किती छान झाली आहे। मी अधूनमधून 2 चेक करून गेले होते, आता आपली डाळ शिजले का चेक करूया। हे बघा, ही आपली डाळ आता शिजली आहे, 2 तुकडे झाले म्हणजे आपली डाळ शिजली आहे। आता ह्यामध्ये मी थोडा गरम मसाला घालत आहे आणि
मीठ घालत आहे। मीठ शिजल्यानंतरच घालायचं, कारण ती भाजी जरा आळते ना, म्हणून ते शिजल्यानंतर मीठ घालायचं आणि परत चांगलं परतवून घ्यायचं। आणि आता 2 मिनिटांकरता झाकण ठेवूया आपण। आता मी झाकण काढत आहे, बघा आपली भाजी छान शिजली आहे। आता आपण सर्व करूया। तर आता मी डिश तयार केली आहे, ह्यामध्ये तुम्ही कोथिंबीर आणि ओलं खोबरंही घालू शकता। ही डिश कशी वाटली ती तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला बेल आयकॉन दिला आहे त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणारे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।